पाहिजे की प्रश्न वाचल्यानंतर या ठिकाणी दर्शनी किंमत विचारलेली आहे किंवा स्थानिक किंमत विचारलेली आहे. या ठिकाणी दर्शनी किंमत आणि स्थानिक किमतीमध्ये सुरुवातीला तुम्हाला बोर्डवर दिसतंय की किंमत कशाची विचारलेली आहे, कोणत्या अंकाची विचारलेली आहे. दर्शनी किमतीच्या बाबतीमध्ये जसा अंक दिसतो तीच त्याची दर्शनी किंमत असते. उदाहरणार्थ एखाद्या संख्येमध्ये 5 ची दर्शनी किंमत विचारलेली असेल तर त्या 5 ची दर्शनी किंमत 5च असते. स्थानिक किमतीमध्ये मात्र तो अंक कोणत्या स्थानावर लिहिलेला आहे, जो अंक ज्या स्थानावर लिहिलेला आहे त्या स्थानाच्या उजवीकडे किती घर आहे तेवढी घर आपल्याला त्याच्यावर शून्य द्यावे लागतात. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं पाच हजार 725 आणि या अंकामध्ये 7 ची आपल्याला दर्शनी किंमत जर 7 ची दर्शनी किंमत विचारली तर 7च राहते. परंतु या अंकाची जर स्थानिक किंमत विचारली 7 ची दर्शनी किंमत तुम्हाला 7च सांगितली. मात्र याच अंकाची स्थानिक किंमत जर विचारली तर स्थानिक किमतीमध्ये 7च्या उजवीकडे किती घर आहेत, 1 आणि 2, आणि म्हणून 7च्या वर 2 शून्य आपल्याला उजवीकडे दिली की त्याची स्थानिक किंमत या ठिकाणी आपल्याला मिळते. त्यानंतर काही उदाहरणं त्याच्यावर, दोनच उदाहरणं आपण त्याच्यावर मी दाखवणार आहे की या ठिकाणी 557,653 अधोरेखित अंकाची दर्शनी किंमत किती. तर या ठिकाणी अधोरेखित अंकाची दर्शनी किंमत काढायची आपल्याला 5 या अंकाची दर्शनी किंमत काढायची आहे. तर दर्शनीचा अशा प्रकारे ज्यावेळेस प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवता त्यावेळेस त्या विशिष्ट शब्दाला सर्कल केलं आपल्या आपलं जे माइंड आहे ते क्लिअर होतंय की आपल्याला दर्शनी किंमतच काढायची आहे. मग दर्शनी किंमत जर काढायची तर दर्शनी किमतीचा अर्थच असा आहे की जशी दिसती ती त्याची किंमत असते आणि म्हणून 5 ची दर्शनी किंमत 5च आहे. हा प्रश्न दिसताना इतका सोपा दिसतो आणि विशेष म्हणजे यामध्ये जे सर्वसामान्य मुलं आहेत ते कधीही हा प्रश्न चुकत नाही कारण ते अवघडच्या भानगडीत पडत नाहीत. परंतु हुशार मुलगा नेमका दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत कधी कधी इतक्या वेळा सराव झाल्यामुळं अनावधानाने हा प्रश्न चुकण्याची शक्यता असते. आणि म्हणून सोप्या प्रश्नालाही काल मी म्हटलं तसं की सोप्या प्रश्नालाही 2च मार्क आहे आणि अवघड प्रश्नाला देखील 2च मार्क आहे. त्यामुळं दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत हा प्रश्न जरी सोपा असला तरी आपल्याला क्लिअर असं करण्यासाठी दर्शनी शब्द असेल तर दर्शनी, स्थानिक शब्द असेल तर स्थानिक, त्याला सर्कल करून आपल्याला पुढे जायचंय. त्यानंतर या संख्येत अधोरेखित अंकाची दर्शनी किंमत किती, तर दर्शनी शब्द आलेला आहे आणि म्हणून दर्शनी शब्दाला मी सर्कल केलंय. अधोरेखित अंक या ठिकाणी 6 आहे आणि म्हणून 6 ची दर्शनी किंमत 6 येते. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे या संख्येतील 4च्या स्थानिक किमतीची बेरीज 5च्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे. या ठिकाणी थोडासा पुढचा प्रश्न घेतलेला, स्थानिक किमतीवर आधारित प्रश्न घेतलेला आहे. आपल्याला या ठिकाणी स्थानिक किमतीचा विचार करायचा आहे आणि स्थानिक किमतीमध्ये किमतीची बेरीज म्हणजे 4 ची स्थानिक किंमत, जे 2 अंक 4 दिलेले त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज करायची आणि ती बेरीज 5च्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे. कितीने जास्त कितीने कमी म्हटलं की वजाबाकी आपल्याला त्या ठिकाणी करावी लागते. सुरुवातीला बेरीज दिलेली आहे 4च्या स्थानिक किमतीची बेरीज, तर 4 या ठिकाणी 2 ठिकाणे आहे आणि त्यांची स्थानिक किंमत आपल्याला घ्यायची. 4 ची स्थानिक किंमत घेत असताना 4 वर किती घर आहेत असं मी सुरुवातीला सांगितलं होतं की किती घर आहेत ते मोजायचे 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणून 1, 2, 3, 4, 5, 6 जितके घर असतील तेवढे शून्य द्यायचे. 4च्या वरती 1, 2, 3, 4, 5, 6 1, 2, 3, 4, 5, 6 त्यानंतर या 4 ची स्थानिक किंमत फक्त 4 आहे म्हणजे आपल्याला
त्या चारच्या स्थानिक किमतीची बेरीज येणार आहे 404000 आणि 4. मग आलेल्या या वजा आलेल्या या बेरजेतून पाचच्या स्थानिक किमती पेक्षा कितीने जास्त आहे, म्हणजे पाचची स्थानिक किंमत आपल्याला मायनस करावी लागणार आहे. या ठिकाणी पाचची स्थानिक किंमत दिलेली आहे, पाच पाच हा अंक लिहायचा आहे आणि पाचची स्थानिक किंमत किती ते आपल्याला लक्षात येते. पाचची स्थानिक किंमत म्हणजे पाचच्या उजवीकडे किती घर आहेत, 1, 2, 3, 4, आणि म्हणून 1, 2, 3 आणि 4 या संख्येतून ही संख्या आपल्याला वजा करायची आहे. जर आपण व्यवस्थित एका खाली एक अंक लिहिले तरच ही वजाबाकी क्लिअर येणार आहे, अन्यथा वजाबाकी सुद्धा एखादा शून्य जर राहिला तर चुकण्याची शक्यता असते आणि तसा पर्याय त्या ठिकाणी असतो फसवण्यासाठी. 404, त्यानंतर 0005, 04. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे हा जो पर्याय आलेला आहे 40,50,000 असा फरक आपल्याला वरती दिसतोय. 40,50,000 या ठिकाणी पर्याय 4 असा दिसतोय आपल्याला. 40 या ठिकाणी वजाबाकी या ठिकाणी गडबड झालेली आहे. 10 × 5 = 5, 9 × 9 आणि 3 × 3 = 3, 39,50,004 आणि म्हणून 39,50,004 असं या ठिकाणी येतोय. जर वजाबाकी आपली चुकली तर या ठिकाणी पर्याय तिथं उत्तर असतच आहे. म्हणून हे सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं होतं की जर बेरीज आली तर बेरजे सारखं उत्तर आपल्याला दिसते आणि म्हणून बेरीज लगेच लिहितो. वजाबाकी जर एखादा हातचा घ्यायचा राहिला तर तेही उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे, त्याच्यामुळे तेही उत्तर आपण काढून दाखवलंय. पण खरं उत्तर जे आहे ते आपल्याला वजाबाकी बेरीज त्याच्या हातचे त्याच्या एका खाली एक लिहिणं हे सगळं कम्प्लीट क्लिअर करून त्याचं उत्तर आपल्याला मिळतं 39,50,004. त्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे या संख्येत कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे. दोन प्रश्न दिलेले आहेत आपल्याला, स्थानिक आणि सर्वात कमी, दोन गोष्टी या प्रश्नामध्ये आहेत. या संख्येत कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे, स्थानिक किंमत आणि कमी. कधी कधी प्रश्न येतो कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे, इथं प्रश्न आलेला आहे कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे. ज्यावेळेस स्थानिक किंमत किमतीचा प्रश्न येतो त्यावेळेस प्रामुख्याने कुठलीही क्रिया न करता स्थानिक किंमत सर्वात कमी कोणाची असते, तर ती एककाच्या घराची असते आणि म्हणून एककाच्या घरात जाणीवपूर्वक त्यांनी 9 दिलेला आहे. आपण जर बारकाईने पाहिलं तर हे सगळे अंक 9 पेक्षा लहान आहेत आणि मग आपल्याला प्रश्न सोडवताना अनावधानाने एखादी चूक होण्याची शक्यता असते. की कमी म्हटलं की आपल्याला लगेच त्यातला 1 वाटतो म्हणून 1 पर्याय लगेच सुरुवातीलाच दिलेला आहे. परंतु स्थानिक किंमत विचारलेली असल्यामुळं स्थानिक किमतीमध्ये एककाच्या घराची किंमत सर्वात कमी असते आणि म्हणून 9 हे उत्तर त्या ठिकाणी आपल्याला येणं अपेक्षित आहे. त्यानंतर या संख्येत दशसहस्र स्थानावरील अंकाची स्थानिक किंमत ही दशकस्थानी अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, हा थोडासा त्याच्या पुढला प्रश्न आलेला आहे. एकदम सुरुवातीला 2 सोपे प्रश्न तुम्हाला दर्शनी किमतीचे सांगितले, त्यानंतर स्थानिक किमतीचे सांगितले, त्यानंतर स्थानिक किमतीतील कमी जास्त याच्यावर आपण उदाहरण पाहिलं, आता पटीचं उदाहरण त्या ठिकाणी आलेलं आहे. या संख्येत दशसहस्र स्थानावर कोणता अंक आहे, तर इथं आपल्याला लिहायला पाहिजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे हा जो अंक आहे तो दशसहस्र स्थानावर आहे. मग दशसहस्र स्थानावरील अंकाची स्थानिक किंमत आणि दशक स्थानावरील अंकाची स्थानिक किंमत स्थानिक किमतीच्या किती पट आहे, दोन प्रश्न वेगवेगळे आहेत. हे दोन प्रश्न फार महत्वाचे आहेत.
की ज्यामध्ये स्थानिक किमतीच्या किती पट, असा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा खाली एक प्रश्न येणार आहे की अंक किती पट आहे. स्थानिक किमतीच्या किती पट आहे म्हटल्यावर सरळ सरळ गणित आहे की आपल्याला 7 ची स्थानिक किंमत काढली पाहिजे आणि 10 ची दशक स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत काढली पाहिजे आणि त्यांचा भागाकार केला पाहिजे. तर दस हजार स्थानावरील अंकाची स्थानिक किंमत जर आपण पाहिली तर 7 लिहिलेला आहे आणि त्या 7 मोठ्या संख्येची आधी भाज्य म्हणून घ्यायची आणि छोटा जो अंक आहे तो आपल्याला भागाकारासाठी भाजक म्हणून घ्यायचा आहे. 10 सहस्र स्थानाच्या उजवीकडे किती घर आहेत, 1, 2, 3, 4 आणि म्हणून 1, 2, 3, 4. त्यानंतर 10 दशक स्थानावर 7 आहे त्याची किंमत आहे 70. भागाकार तुम्हाला सोपा माहिती आहे की 0, 0 गेलेले आहे आणि म्हणून 7 × 7 आणि 1, 2, 3, 0 1, 2, 3, 0 येणार आहे. म्हणजेच 1000 त्या ठिकाणी पट स्थानिक किमतीची असणार आहे. आता असंच गणित खाली आलेलं आहे, फक्त फरक काय आहे, अंकाच्या स्थानिक किमतीची पट किती, अंकाच्या स्थानिक किमतीची पट किती असा प्रश्न आहे. आणि तिथं खाली जे आहे स्थानिक किमतीची पट किती म्हटल्यानंतर आपल्याला ती 1000 पट दिसते आणि खालच्या प्रश्नामध्ये अंक किती पट असं म्हटलेलं आहे. या संख्येतील 10 सहस्र स्थानावरील अंक व एकक स्थानावरील अंक यांच्या स्थानिक किमती मधील फरक अंकाच्या किती पट आहे. या संख्येतील 10 सहस्र स्थानावरील अंक व एकक स्थानावरील अंक यांच्या स्थानिक किमतीमधील फरक, स्थानिक किमतीमधील फरक म्हटलेला आहे. पहिल्या गणितात स्थानिक किमतीतील फरक काढायला सांगितलेलं आहे आणि मग ते काढून त्याची स्थानिक किमतीचा किती पट आहे असं विचारलं होतं. या गणितामध्ये मात्र स्थानिक किमतीमधील फरक त्या अंकाच्या किती पट आहे, अंकाची पट म्हटलं किती, जर एकक आणि दशक स्थान असेल तर 9 पट असते, एकक आणि शतक स्थान असेल तर 99 पट असते, एकक आणि 1000 स्थान असेल ती 999 पट असते, ती 9 च्या पटीत असते. तुमच्या 9 नीच्या आणि ती स्थानिक किमतीमधील फरक हा अंकाच्या किती पट आहे आणि म्हणून जो फरक दिलेला आहे तो 9 पट असतो. या ठिकाणी आपल्याला विचारलेले 10 सहस्र, एकक, दशक, शतक, हजार, 10000, 10 सहस्र स्थानी हा अंक आहे आणि म्हणून याची स्थानिक किंमत आहे 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4 आणि दुसरं सांगितलेलं एकक स्थानावरील, एकक स्थानाचा अंक आहे 8 आणि त्याची स्थानिक किंमत आहे 8 आणि म्हणून त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक जो आहे तो फरक अंकाच्या किती पट आहे असा जो प्रश्न आलेला आहे त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला जर आपण पाहिलं अंकाच्या स्थानिक किमतीची जर आपल्याला पट काढायची तर एकक स्थानाची स्थानिक किंमत 8 असणार आहे आणि मग ती पट काढत असताना आपल्याला या ठिकाणी भागाकार करून पट निघणार आहे. स्थानिक किमतीमधील फरक त्या अंकाच्या किमतीत अगोदर स्थानिक किमतीमधील फरक आपण काढतोय, 10 तून 8 गेले 2, 9, 9, 9 आणि 7 हा स्थानिक किमतीमधील फरक झालेला आहे. आता हा फरक झाल्यानंतर हे कट करायचं स्थानिक किमतीमधील आपण फरक काढल्यानंतर तो फरक अंकाच्या किती पट आहे असं म्हटलेलं आहे आणि तो पट फरक काढायचा असेल तर तो
99 पटीने तो वाढत गेलेला आहे. जर आपण याला 9 ने भागलं तर त्याची पट निघत असते आणि म्हणून 79,992 भागिले जर 9 केलं तर 9×8=72. नऊ असं जर आपण पटीत गेलं तर हा फरक जो आहे तो आपल्याला 9 पटीमध्ये असतो. आणि म्हणून हा जो फरक आहे आपल्याला 9 पटीमध्ये जर काढला आपण तर तो 9,999 अशी त्याची पट येते. त्यानंतर या संख्येत शतक व एकक स्थानाची अदला बदल झाली तर ती संख्या कितीने चुकेल? शतक व एकक स्थानाची अदला बदल झाली तर ती संख्या कितीने चुकेल? शतक आणि एकक, एकक दशक आणि शतक, शतक आणि एकक स्थान जे आहे त्यांची जर अदला बदल आपण केली तर नवीन संख्या कितीने तयार होते? 6,000. 5 आणि 7 अदला बदल केली, 5 इकडे घेतला, 2 जागेवर आहे, 7 ही नवीन संख्या तयार होते. आणि मग पहिली जी संख्या आहे त्या संख्येतून ही संख्या आपल्याला वजा करावी लागते. मोठी संख्या 6,725 आहे आणि त्या संख्येतून ही एक संख्या वजा करायची आहे. 15 × 7 गेले 8, शिल्लक 1 राहिलेले आहे. 11 × 2 गेले 9, 6, 6×5 गेला 1 आणि 6×6 गेले 0. अशा प्रकारे अंकाची जर अदला बदल आपण केली तर अंकाची अदला बदल केल्यानंतर 198 असा तो फरक आलेला आहे. हे गणित करताना देखील आपण या संख्येत शतक व एकक स्थानाची अदला बदल, तर अदला बदल हा जो शब्द आहे तो ते स्थान बदलून नवीन संख्या तयार करून आपल्याला त्या ठिकाणी वजाबाकी करावी लागते. या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीचा फरक 297 आहे. 7×2 या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीचा फरक 297 आहे तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? हा प्रश्न फार सुरुवातीला ज्यावेळेस आपल्याला काही युक्त्या नसतात त्यावेळेस हा प्रश्न सोडवणं थोडस अवघड वाटतं, परंतु ज्यावेळेस आपल्याला युक्ती असते त्यावेळेस हा प्रश्न फक्त 5 सेकंदामध्ये सोडवला जातो. त्यामध्ये 7×2 या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीचा फरक 297. हे गणित ज्यावेळेस वारंवार येतं, आपल्याला दोन्ही ठिकाणी समान अंक असेल आणि जर स्थानिक किमतीचा फरक दिलेला असेल तर फक्त फरकाच्या डावीकडील अंकात एक मिळवायचा असतो. म्हणजे जो फरक दिलेला आहे त्या फरकाशी गरज नाही, ते गणिताशी काय आकडे त्याच्याशी गरज नाही, फक्त स्टारच्या जागी जर समान अंक असेल तर फरकाच्या डावीकडील अंकात आपल्याला एक मिळावं लागणार आहे. आणि म्हणून 2 जो आहे तर उत्तर आपलं 2 मध्ये 1 मिळवला, फरकाच्या डावीकडील अंक 2 आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 2, 3 असं उत्तर येत आहे. त्याचं पर्याय क्रमांक 2 मध्ये 3 लिहिलेला आहे. इतक्या सोप्या पद्धतीने हे गणित आहे, कुठलीही क्रिया करायची नाही, फक्त नियम त्याचा असाच आहे की दोन्ही ठिकाणी समान अंक पाहिजे. जो स्थानिक किमतीतील फरक दिलेला आहे फरकाच्या डावीकडील अंकात 1 मिळवला की आपल्याला उत्तर मिळत असतं. त्यानंतर पुढचं गणित आहे अधोरेखित अंकाच्या दर्शनी किमतीमधील फरक किती. अधोरेखित अंकाच्या दर्शनी किमतीमधील फरक, तर या ठिकाणी अधोरेखित अंक 9 केलेला आहे आणि इथेही 9 केलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे दर्शनी किमतीतील फरक विचारलेला. सुरुवातीलाच आपण पाहिलं की दर्शनी किंमत जी आहे त्या दर्शनी किमतीतील फरक अशा स्वरूपाचं ते उदाहरण आहे. आणि स्थानिक किंमत असेल किंवा दर्शनी किंमत असेल तर त्याला आपण सर्कल करायचंय, म्हणजे प्रश्नामध्ये आपल्या अडचण राहणार नाही. अधोरेखित अंकाच्या दर्शनी किमतीतील फरक जो आहे तर त्यासाठी आपल्याला दर्शनी किंमत जशी दिसती तशीच असते, हे महत्वाचं. तर
दर्शनी किंमत पहिल्या आधुनिक तांकाला 9 आहे आणि दुसऱ्याही आधुनिक तांकाचा 9 आहे, त्यामुळे 9 9 0. दर्शनी किंमत विचारल्यामुळं इथं सगळे अंक सुरुवातीला दिलेले आहे, ते स्थानिक किमतीच्या फरकाशी निगडित आहे. आपण बऱ्याच वेळा उदाहरण सोडल्यानंतर दर्शनी स्थानिक दर्शनी स्थानिक त्यामुळे कन्फ्यूज होण्याची शक्यता असते, म्हणून पहिलंच उत्तर फरकाचं आहे की स्थानिक किमतीच्या दृष्टीने जर फरक काढला तर त्याचं उत्तर तिथं आहे, आणि म्हणून फसवण्याच्या दृष्टीने तो पर्याय दिलेला असतो. दर्शनी विचारल्यानंतर दर्शनी किंमत इतकं 30 सेकंदाच्या आत हे गणित होणार आहे, 10 सेकंदाचं गणित आहे, फक्त प्रश्न व्यवस्थित वाचून त्याला सर्कल केला की दर्शनी विचारले 9 9 गेला 0 राहणार. तर या घटकामध्ये प्रामुख्याने तो पटीचा जो भाग आहे तो पुढच्या तासाला माझा अजून एक तास आहे त्या पटीच्या गणितामध्ये सुद्धा ते तो जो संभ्रम थोडासा झालेला आहे तो मी दूर करणार आहे. स्थानिक किंमत आणि दर्शनी किमतीवर आधारित आपल्याला अशा प्रकारे अगदी नॉर्मल 3 ते 4 प्रकारचेच प्रश्न असतात, फक्त इथं आपल्याला लक्षात एकच घ्यायचंय की दर्शनी किंमत विचारली की स्थानिक किंमत विचारली हे प्रामुख्याने निरीक्षण नोंदवायचंय. त्यानंतर संख्येच्या अंकाची जी अदलाबदल असते ती अदलाबदल करून बऱ्याचदा अदलाबदल केल्यानंतर नवीन होणारी जी संख्या आहे तेच उत्तर पहिल्या क्रमांकाला दिलेलं असतं आणि पहिल्या दुसऱ्या पर्यायामध्ये ते उत्तर दिलेलं असतं आणि मग लगेच आपल्याला उत्तर मिळतं की अदलाबदल केली नवीन संख्या तयार झाली, खाली पर्याय पाहिला की उत्तर 100% चुकणार आहे. अदलाबदल अंकाची केल्यानंतर त्यांची वजाबाकी करणं अपेक्षित आहे आणि ती वजाबाकी केल्यानंतर आपल्याला ते उत्तर मिळत असतं, हा एक प्रकारचा प्रश्न असतो. त्यानंतर स्थानिक किंमत किती पट आहे तो अंक किती पट आहे हेही दोन प्रश्न त्या ठिकाणी अपेक्षित आहेत. स्थानिक किमतीमध्ये जे आपण 0 मानतो ते 0 सुद्धा फार महत्वाचे आहे, कारण 0 मांडत असताना एखादा जर 0 इकडे तिकडे झाला तर उत्तर तिथं पर्याय दिसतच आहे आणि मग तो पर्याय देखील चुकण्याची शक्यता असते. याचबरोबर आपल्याला जो महत्वाचा पुढचा भाग आहे त्यामध्ये 1 ते 100 संख्यांवर आधारित काही प्रश्न आपल्या समोर येतात. तर 1 ते 100 संख्यांवर आधारित तुम्ही जवळजवळ प्रज्ञाशोधचे मुलं असल्यामुळं 2री 3री 4थी पासून त्याचा सराव झालेला आहे. 1 ते 100 संख्यांमध्ये अतिशय सोपे असे प्रश्न असतात, फक्त करेक्ट प्रश्न वाचून शेवटपर्यंत जर आपण ते पाहिलं तर 100% आपल्याला त्याच्यातून रिझल्ट या प्रश्नाच्या बाबतीत मिळतो. एखाद्या वेळेस 2 प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये याच्यावर विचारले जातात 1 ते 100 संख्यांवर, कधी कधी एकच विचारला तो कधी कधी 2ही प्रश्न त्याच्यावर येतात. तर 1 ते 100 संख्या ज्या आहेत त्या आपल्या अनेक वेळा हाताखालून गेलेल्या असतात, पहिलीपासून गेलेल्या असतात, तरी सुद्धा आपण ज्या प्रकारे हा प्रश्न सोडवतो त्याचा सराव तुमचा भरपूर झालेला असल्यामुळे हा प्रश्न चुकण्याची शक्यता फार कमी आहे. फक्त इथे एकच गोष्ट आहे, या प्रकारचे प्रश्न सोडवताना आपल्याला दिलेल्या प्रश्नामध्ये संख्या विचारली किती वेळा संख्या येणार आहे असं विचारलंय का किती वेळा अंक येणार आहे हे विचारलेलं आहे. या 2 गोष्टी जर प्रामुख्याने आपण कन्फर्म केल्या तर हा प्रश्न 100% तुमचा चुकणार नाही. त्यानंतर 1 ते 100 संख्या दरम्यान विचारलंय का 1 ते 100 मध्ये विचारलंय हाही त्यातला भाग असतो, म्हणजे प्रश्न तुम्ही वाचून त्याचं आकलन तुम्हाला झालं पाहिजे. आणि 2 अंकित विचारलंय का पूर्ण 1 ते 100 मध्ये विचारलंय, अनेक वेळा तेच प्रश्न रिपीट केलेले असतात, फक्त किती अंकामध्ये विचारले 2 अंकीचं उत्तर वेगळं येतं आणि 1 ते 100 उत्तर वेगळं येतं, तर त्याही गोष्टी महत्वाच्या आहेत. एकदा आपली क्लिअर खात्री चार्टच्या रूपाने झाली की चार्ट जर आपल्या डोळ्यासमोर आपल्या नेहमी राहिला की 1 ते 100 मध्ये कोणता अंक किती वेळा येतो, तर 1 ते 100 जर विचार केला आपण तर 0 हा 11 वेळा येतो. तो कुठे येतो तुम्हाला माहिती आहे, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100 मध्ये तो 2 वेळा आलेला आहे, म्हणून ते 11 वेळा झाले. त्यानंतर 1 हा सर्वात जास्त वेळा आहे,
एक हा सर्वात जास्त वेळा म्हणजे एक हा अंक 1 ते 100 मध्ये 21 वेळा येतो. एक हा अंक असणाऱ्या संख्या ज्या आहेत त्या 21 वेळा, आणि एक व एक ह्या अंकावर अधिकाधिक प्रश्न विचारले जातात, कारण त्यावर अनेक प्रकारचे प्रश्न तिथं आपल्याला विचारता येऊ शकतात. 1 ते 100 मध्ये एक हा अंक किती वेळा येईल, त्यानंतर 2 अंकी संख्येत एक हा अंक किती वेळा येईल, एक हा अंक एकक स्थानी असणाऱ्या संख्या कोणत्या आहेत, एक हा अंक दशक स्थानी असणाऱ्या संख्या किती आहेत, अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारले जातात. परंतु आपल्याला ते अंक पटपट काढून खात्रीशीररित्या उत्तर जर काढायचं असेल तर ते डोळ्यासमोर ते अंक आले पाहिजेत, लिहिलेही पाहिजेत. पाठांतर हा त्याला सपोर्टेड भाग आहे, पण कच्चं काम याच्यामध्ये करणं अपेक्षितच आहे. कच्चं काम केल्यानंतर हाही प्रश्न अगदी 30 सेकंदाच्या ह्याच्यातलाच आहे. 30 ते 35 सेकंदामध्ये 40 सेकंदापर्यंत कच्चं काम करून याचं उत्तर आपल्याला अपेक्षितपणे मिळतंय. त्यामुळं कच्चं काम केल्यानंतर चूक होतच नाही, परंतु पाठांतरणाच्या आधारे ज्या वेळेस आपण एखादं उत्तर लिहितो त्यावेळेस निश्चितपणे एखाद्या वेळेस अनावधानाने चूक होण्याची शक्यता असते. 1 ते 1 हा अंक 21 वेळा येतो 1 ते 100 मध्ये. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे जे अंक आहेत हे 20 वेळा येतात. 2 पासून तर 9 पर्यंतचे जे अंक आहेत ते 20 वेळा त्या ठिकाणी आलेले आहेत. ही एकदा 3च प्रकारच्या अंक आलेले आहेत या ठिकाणी. 3 प्रकारच्या आपल्याला 0-11 वेळा, 1 ते 1 हा अंक 21 वेळा, आणि 2 पासून 9 पर्यंत हे सगळे 20 वेळा आलेले. एकदा ही खात्री झाल्यानंतर इथं महत्वाचं काय आहे, अंक किती वेळा असं आपण सुरुवातीला पाहिले. अंक किती वेळा म्हटल्यावर हे उत्तर येतं. 1 ते 100 मध्ये 5 हा अंक किती वेळा येतो, 5 हा अंक 20 वेळा येतो. 1 ते 100 मध्ये 0 किती वेळा आला, 11 वेळा आला. 1 ते 100 मध्ये 8 किती वेळा येतो, 20 वेळा येतो. आता त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो 2 अंकी संख्यामध्ये त्यातलाच भाग आहे. 2 अंकी संख्यामध्ये कोणता अंक किती वेळा येतो त्यातलाच भाग आहे. फक्त 1 ते 100 मध्ये म्हटलं होतं इथं 2 अंकी संख्येतला विषय आहे. 2 अंकी संख्येची सुरुवात ही 10 पासून 99 पर्यंत होते, आणि इथं सुद्धा 0च्या बाबतीत जास्त गोंधळ घालतायत. 2 अंकी संख्या जरी म्हटलं तरी आपल्या 100 लक्षात येत नाही लवकर, आणि मग 100 मधले 2 0 पकडले जाण्याची शक्यता जास्त असते. आणि म्हणून 2 अंकी संख्येमध्ये 10 पासून तर 0चा जर विचार केला तर 10 पासून तर 90 पर्यंत असे 9 अंक 0च्या याच्यामध्ये येतात. त्यानंतर 1 हा अंक जो आहे तो 19 वेळा त्या ठिकाणी आलेला आहे. इथं 21 वेळा आला, इथं 9 वेळा, 19 वेळा आलेला आहे. 2 संख्या या ठिकाणी आपल्याला सोडावा लागत आहे 2च्या बाबतीमध्ये किंवा 1च्या बाबतीमध्ये. 1च्या बाबतीमध्ये पहिली म्हणजे 1 अंकीतला 1 सुरुवातीचा जो अंक आहे 1, आणि दुसरा म्हणजे 100 मधला 1. अशा 2 अंक इथं कमी झाल्यामुळं 19 वेळा 1 हा अंक आलेला आहे, आणि बाकीचे सगळे अंक तसेच झालेले आहेत. इथं बदल आहे, परंतु इथं बदल नाही. 10 ते 99 मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे सगळेच्या सगळे अंक 19 वेळा येतात. कारण इथं 2 अंक सोडलेत आपण, 1 आणि 100 मधला 1. यांच्यामध्ये मात्र 1 अंक आपण सोडलेला आहे, तो म्हणजे सुरुवातीचा 1 अंकीचा 2, 3, 4 हे 1 अंकीचे अंक आहेत. ते अंक आपल्याला सोडून 10 ते 99 मध्ये हे सगळे अंक 19 वेळा आलेले आहेत. त्यानंतर हे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं महत्वाचं काय आहे याच्यामध्ये, दिलेल्या प्रश्नात अंक किती वेळा येतो हे महत्वाचं आहे. नंतर सदर अंक असणाऱ्या संख्या किती हेच फार महत्वाचं आहे. अंक विचारलाय का संख्या विचारलाय? अंक विचारला असेल तर 1 ते 100 मधले सगळे अंक आपल्याला धरावे लागतात, पण संख्या विचारल्या तर एक ठिकाणी तो डबल आलेला असतो अंक. जसं की 11 मध्ये 1 1 डबल आलेला आहे, 22 मध्ये 2 2 डबल आलेला आहे, 33 मध्ये 3 3 डबल आलेला आहे. हे जे डबल आलेले अंक आहेत संख्या मोजतानी ती संख्या एकदाच धरावी लागते. उदाहरणार्थ 33 ही संख्या, ही 33 ही संख्या जी आहे ती 33 या संख्येमध्ये 3 3 डबल आहे, परंतु संख्या म्हणून 33च आहे. अंक मोजतानी 3 3 2 मोजला जातो, परंतु संख्या मोजतानी मात्र 33 ही एकसंध संख्या वाचली जाते,
आणि म्हणून संख्या मोजताना संख्या ही एकने कमी होते. उदाहरणार्थ खाली आलेले या स्वरूपाचं उदाहरण खाली आलेले दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्यामध्ये त्याच्यावर दोन तीन उदाहरण आपण पाहणार आहेत. दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्यामध्ये नऊ हा अंक किती वेळा आहे असा प्रश्न विचारलेला. या ठिकाणी आपल्याला अंक विचारला आहे नऊ आणि अंक विचारला म्हणजे त्याला सर्कल केलं पाहिजे. आपल्याला संख्या विचारलेली अंक विचारलेला मग अंक विचारलेला जर असेल तर दहा ते नव्याण्णव मधले सगळे नऊ अंक असणाऱ्या संख्या तुमच्या माहिती आहेत. वरती पाठांतरणात पण माहिती आहे की पाठांतरणातला आपण दोन नंबरचं जे वारंवारता पाहिली होती की दहा ते नव्याण्णव मध्ये नऊ हा अंक एकोणीस वेळा येतो. पण आपल्याला खात्रीशीररित्या कच्चं काम फक्त 30 सेकंदाचं जर आहे तर तेही दोन मार्क आपल्याला अनावधानाने का व्हायला आपण घालवायचे नाही. आणि म्हणून या ठिकाणी बऱ्याच वेळा आपण नऊ अंक लगेच पहिल्याच पकडला जातो. तरी दहा ते नव्याण्णव असलं तरी बऱ्याच वेळा नऊ अंक धरला जातो आणि उत्तर चुकतंय. म्हणून दहा ते नव्याण्णव मधला पहिला नऊ हा एकोणीस येणार आहे. एकोणीस, एकोणतीस, एकोणचाळीस, एकोणपन्नास, एकोणसाठ, एकोणसत्तर, एकोणऐंशी, एकोणनव्वद. परत इथं आल्यावर एक चूक होण्याची शक्यता असते. नव्वद विसरला जातो आणि पुढे लगेच एक्क्याण्णव, ब्याण्णव धरलं जातो. आणि म्हणून नव्वद मध्ये देखील नऊ आहे. नव्वद, एक्क्याण्णव, ब्याण्णव, त्र्याण्णव, चौऱ्याण्णव, पंच्याण्णव, शहाण्णव, सत्त्याण्णव, अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव. नऊ हा अंक किती वेळा म्हटल्यानंतर इथं नऊ हा एकदाच धरायचा आहे. आणि जर नऊ हा अंक असणाऱ्या संख्या विचारला असत तर तिरा हे एकदा धरायचं आहे. आणि अंक किती वेळा म्हटल्यावर आपल्याला आता हे दोन्ही पण मोजावे लागणार. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, सतरा आणि अठरा आणि एकोणीस. कारण आपला प्रश्न अंक कितीचा आहे आणि म्हणून एकोणीस वेळा हा अंक येणार आहे. तसाच प्रश्न खाली घेतलेला आहे जाणीवपूर्वक. फक्त तिथं संख्या किती वेळा असा प्रश्न आलेला आहे. दोन प्रश्नातला फक्त कन्फ्युजन आपल्याला करायचंय की नऊ हा अंक किती वेळा येतो आणि नऊ हा अंक असणाऱ्या संख्या किती. संख्या किती म्हटल्यानंतर इथं आपल्याला दिलंय नऊ अंक असणाऱ्या सगळ्या संख्या झालेल्या आहेत. इथेही दोन अंकीच म्हटलेले आहे. दोन अंकी म्हणजे दहा पासून नव्याण्णव पर्यंतचाच विचार आलेला आहे. दोन अंकी संख्येत नऊ हा अंक असणाऱ्या संख्या इथं मी सर्कल केलाय, इथेही सर्कल केलंय, इथेही सर्कल केलंय. कारण प्रश्न सोडवताना प्रश्नपत्रिकेवर हे सर्कल जर केले तर आपल्याला निश्चित उत्तरापर्यंत पोहोचता येते. दोन अंकी संख्येत नऊ हा अंक असणाऱ्या संख्या इथं संख्या सगळ्या लिहिलेल्या आहेत. तिथं फक्त दोनदा मोजलंय, आता एकदाच मोजायचंय. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, सतरा आणि अठरा. आणि म्हणून याचं उत्तर अठरा. संख्या किती म्हटल्यावर अठरा येते आणि अंक किती म्हटल्यावर एकोणीस येते. हे सगळ्याच अंकांच्या बाबतीत लागू आहे. जरी उदाहरणार्थ मी नऊ घेतलंय परंतु हे सगळ्या अंकांच्या बाबतीत हा प्रश्न लागू होतो. आणि खरी चूक इथंच होते की अंक किती वेळा आणि संख्या किती वेळा. या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण खाली आलेलं आहे. आता मी स्पष्टीकरण केलं तर ते स्पष्टीकरण आहे. संख्या म्हटल्यावर एक ने कमी होणार आहे. ते अंक दिलेले आहेत. नव्याण्णवला सर्कल मी त्या ठिकाणी केलेलं होतं. त्यानंतर इथं महत्वाचं काय आहे, प्रश्न वाचन करताना असलेल्या व नसलेल्या शब्दाचे वाचन अचूक करणं महत्वाचा आहे. दुसरा भाग आहे याच्यातला की एक ते शंभर अंकावर आधारित जे प्रश्न आहेत. सुरुवातीला संख्या आणि अंकाचं स्पष्टीकरण झालंय. आता दुसरा जो महत्वाचा भाग आहे की नऊ हा अंक असलेल्या संख्या विचारले की नसलेल्या विचारले. हा प्रश्नही महत्वाचा आहे. आणि म्हणून दिलेल्या प्रश्नामध्ये नऊ अंक असलेल्या विचारले की नसलेल्या विचारले त्यालाही आपण जर लाईन मारली किंवा सर्कल केलं तर त्या शब्दावर जोर दिला तर आपला प्रश्न चुकण्याची शक्यता अजिबात राहत नाही. प्रश्न वाचन करताना सात अंक असलेल्या संख्या किती आहेत
दोन अंक असलेल्या संख्या किती आहेत? बऱ्याच वेळा असलेल्या असलेल्या असत, परंतु फसवण्यासाठी किंवा नकारात्मकता त्या प्रश्नातून येते त्यावेळेस नसलेल्या. हा प्रश्न कधीतरी ज्यावेळेस पाच सहा प्रश्न आपल्या हाताकडून असलेल्या असलेल्या गेलं की मधीच एखादं गणित नसलेल्याचं येतं. आणि मग तसं गणित आलं की आपल्या जो सराव झालेला आहे असलेल्या 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 संख्यांचा, आणि मग नसलेल्या आल्या तरी आपण असलेल्या असं मनामध्ये तयार झालेलं असतं आणि मग उत्तर आपलं चुकत असतं. आणि म्हणून प्रश्न वाचन केल्यानंतर असलेल्या विचारलंय की नसलेल्या विचारलंय हे पण अचूक वाचन करणं गरजेचं आहे. त्याच्या खाली लाईन किंवा त्याला सर्कल केलं पाहिजे. त्यानंतर एक ते शंभर त्याच्यावर आधारित मी प्रश्न लिहिलेला आहे, तिथं लाईन पण केलेली आहे. एक ते शंभर या संख्यांमध्ये दोन हा अंक नसलेल्या संख्या किती? अतिशय सोप्या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला करता येतो. त्यामध्ये एक ते शंभर विचारलेले आहे. आता इथे दोन अंकी विचारलेले नाही. एक ते शंभर मध्ये मुळात शंभर संख्या आहे. एक ते शंभर मध्ये शंभर संख्या आहे. या शंभर संख्येतून दोन हा अंक असलेल्या संख्या किती आहेत ते आधी माहिती असलं तर नसलेल्या संख्या ऑटोमॅटिक आपल्याला त्यातून वजा करून करता येणार. दोन हा अंक असलेल्या किती संख्या आहेत? सुरुवातीचा जो तक्ता होता त्यामध्ये अंकचा होता, दुसरा जो तक्ता होता तो संख्यांचा होता. एक ते शंभर मध्ये दोन हा अंक असलेल्या संख्या आपल्याला कच्च्या कामाने देखील काढता येतात. त्यामध्ये दोन, बारा, वीस, एकवीस, बावीस, तेवीस, चोवीस, पंचवीस, सव्वीस, सत्तावीस, अठ्ठावीस, एकोणतीस, बत्तीस, बेचाळीस, बावन्न, बासष्ट, बहात्तर, ब्याऐंशी, ब्याण्णव. दोन अंक असलेल्या संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस संख्या झालेल्या आहेत. दोन अंक असलेल्या एकोणीस संख्या या ठिकाणी झालेल्या आहेत. मग या एकोणीस संख्या ज्या आहेत, एक ते शंभर मध्ये एकूण संख्या या शंभर आहेत. त्या शंभर संख्यातून एकोणीस संख्या जर आपण मायनस केल्या, दहातून नऊ गेला एक आणि नवातून एक गेले आठ, एक्क्याऐंशी संख्या या नसलेल्या असणार आहेत. एक ते शंभर मध्ये दोन हा अंक नसलेल्या संख्या किती? तर दोन हा अंक नसलेल्या एक्क्याऐंशी संख्या असणार आहे, कारण एकोणीस संख्या त्याच्यातून मायनस झाल्या. आता हा जो प्रश्न आहे हे पण महत्वाचा आहे. एक ते शंभर विचारलंय की दोन अंकी विचारलंय? कारण दोन अंकी विचारलं तर परत शंभरचाही विचार करायचा नसतो. एक ते शंभर मध्ये ज्या शंभर संख्या आहेत त्यामध्ये एक अंकी नऊ संख्या आहेत त्या वजा झाल्या पाहिजे तर दोन अंकी विचारलं, आणि शंभर ही तीन अंकी संख्या आहे आणि दोन अंकी एकूण संख्या नव्वद आहे. अशा ज्या शंभर संख्या आहेत त्यामुळं हे कन्फ्युजन आपल्याला दूर करायचं असेल तर प्रश्न अचूक वाचन महत्वाचंच आहे. एक ते शंभर विचारलंय का दोन अंकी विचारलंय हे क्लिअर झाल्यानंतर असलेल्या आणि नसलेल्या क्लिअर झालं पाहिजे. नंतर अंक आणि संख्या हे क्लिअर झालं पाहिजे. अशा प्रकारे तीन गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत. पुढे आपला रेग्युलर बोर्ड चालू. त्यानंतर एक ते शंभर संख्यांवर आधारित जे प्रश्न आहे त्यामध्ये अशा तीनच गोष्टी आपल्याला मी या ठिकाणी बरेच पुस्तकं वाचल्यानंतर समोर येतात की अंक विचारणं आणि संख्या विचारणं हा भाग आहे. त्याचबरोबर आत्ता दाखवल्याप्रमाणे असलेल्या आणि नसलेल्या हाही भाग महत्वाचा आहे, आणि एक ते शंभर विचारलंय की दोन अंकी विचारलंय हेही महत्वाचं आहे. त्याचबरोबर त्याच्या माझ्या नंतर जो तास होणार आहे त्याच्यामध्ये समविषम संख्या असा एक घटक आहे. एक ते शंभर संख्यावर आधारित समविषम संख्यावर देखील प्रश्न विचारला जातो, तेही प्रश्न त्याच्याशी निगडीत आहेत त्या घटकाचे, त्यामुळे ते सर सांगणार आहेत तुम्हाला. समसंख्येचा जर विचार केला तर एक ते शंभर मध्ये पन्नास सम आहेत, पन्नास विषम आहेत, दोन अंकी संख्येत एकूण नव्वद संख्या आहेत, त्यामध्ये पंचेचाळीस सम आहेत आणि पंचेचाळीस विषम आहेत.
या प्रश्नामध्ये प्रामुख्याने कधी कधी असाही प्रश्न येतो की एकच स्थानी असलेले अंक कोणते, त्यावेळेस आपल्याला कच्चं काम करणं निश्चित गरज आहे. की कधी कधी विचारलंय तुम्हाला पाच अंक एकच स्थानी किती वेळा आला, पाच अंक एकच स्थानी किती वेळा आलाय असं ज्या वेळेस आपण विचारतो त्यावेळेस त्या पाच अंक एकच स्थानी असणाऱ्या संख्या सगळ्या लिहायच्यात आपल्याला. पाच अंक एकच स्थानी किती वेळा येतो, एक ते शंभर मध्ये पाच अंक एकच स्थानी किती वेळा आला, त्यावेळेस पाच पण धरायचे, कारण हा पाच एककच आहे. इथंच नेहमी चूक होण्याची शक्यता असते की एकच स्थानी म्हटलं की तुम्हाला सर्वांना काय वाटतं की पंधराचे, आणि मग तिथून पुढे सुरू होतं पंधरा पंचवीस पस्तीस पंचेचाळीस पंचावन्न पासष्ट पंच्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याण्णव. असे जे प्रश्न आहेत पाच असू सात असू दोन असू सगळ्या अंकांसाठी कॉमन प्रश्न असाच आहे की एकच स्थानी विचारल्यानंतर हा पाच सुद्धा धरायचा आहे. इथं मात्र दशक स्थानातला तो पाच धरायचा नाही, आणि म्हणून एक ते शंभर मध्ये पाच अंक एकच स्थानी असणाऱ्या संख्या किती, एकच स्थानी असणाऱ्या संख्या किती म्हटल्यावर पूर्ण प्रश्न झाल्यानंतर आपल्या लक्षात येते संख्या किती म्हटल्यानंतर संख्यात मोजायच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा, एकच स्थानी असणाऱ्या दहा आहेत. अशाच प्रकारे दशक स्थानीचा देखील प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. दशक स्थानी सात अंक असणाऱ्या दशक स्थानी असणाऱ्या संख्या किती, कधी कधी दशक स्थानी आहे परंतु एकक स्थानी नाही अशा संख्या किती असाही प्रश्न विचारला जातो. तीन प्रकारचे प्रश्न तिथे विचारले जातात, एक तर एकक स्थानी असणाऱ्या संख्या किती आहेत, दशक स्थानी असणाऱ्या संख्या किती आहेत, किंवा दशक स्थानी आहे परंतु एकक स्थानी नाही अशा संख्या किती आहेत. तर तो प्रश्न वाचल्यानंतर कच्चं काम केल्यावर आपल्याला निश्चितपणे त्याचं उत्तर मिळत असतं. याला जुळूनच अतिशय सोपा एक विस्तारित रूपावर प्रश्न येतो. किती वाजतात हा याला जोडूनच विस्तारित रूपावर एक प्रश्न येतो. तर विस्तारित रूपा म्हणजे विस्तारित रूप म्हणजे एखाद्या संख्येचं बेरजेच्या स्वरूपातील रूप आहे. हा प्रश्न सोडवताना प्रामुख्याने आपल्याला सवय अशी लागलेली असते की साधं सोपं गणित असतं, चार हजार अधिक तीनशे अधिक वीस अधिक एक. तर आपल्याला सवय अशी लागलेली असते की चार हजार चार घेतला तीन घेतले दोन घेतले आणि एक घेतले, हे बरोबर आहे. परंतु या प्रश्नामध्ये प्रामुख्याने अंक यांचे जे स्थान आहे ते मध्ये आधी केलेले असते किंवा उलटे केलेले असतात. उदाहरणार्थ हा प्रश्न जर आपण असा घेतला की तीनशे अधिक एक अधिक वीस अधिक चार हजार, हेही विस्तारितच रूप आहे. मग अशा वेळेस आपल्याला तीन एक दोन चार असे घेऊन चालत नाही. तुम्ही टॉपर मुलं आहात त्याच्यामुळे तुम्ही तुमच्याकडून ही चूक नाहीच होणार आहे. हे जे सर्वसामान्य मुलं आहेत ते अशा प्रकारे त्यांना सवय लागलेली असते घ्यायची. या ठिकाणी याचं उत्तर शोधताना आपल्याला एक दश शतक हजार घर एकदा कन्फर्म झाल्यानंतर तीनशे आहे झिरो झिरो थ्री. मी जाणीवपूर्वक एककापासून इकडे संख्या लिहिलेली आहे तीनशे. त्यानंतर वन आहे, त्यानंतर ट्वेंटी आहे, त्यानंतर फोर फोर थाउजंड आहे. वन टू थ्री वन टू थ्री आणि फोर हे शून्य एका खाली एक लिहिणं अपेक्षित आहे आणि एक दोन तीन आणि चार पा. हे गणित करणं किती सोपं होतं की सरळ सरळ लिहिलेले असल्यामुळं सरळ सरळ ज्यावेळेस विस्तारित रूप येत आहे त्यावेळेस फक्त अंक घेतले आणि उत्तर शोधले. पण ज्यावेळेस मागे पुढे अंक केलेले असतात त्यावेळेस ते एका खाली एक मांडून जर आपण त्याचं बेरजेचं स्वरूप बेरजेच्या स्वरूपातली जर बेरीज केली तर निश्चितपणे हे उत्तर चुकत नाही. येथं चुकण्याचा एकच चान्स असतो की आपण ते एका खाली एक घेऊन बेरीज करणं गरजेचं आहे. जर आपण एका खाली एक घेतले नाही आणि अनावधानाने असे
सर्वसामान्य मुलं घेतात त्याप्रमाणे जर अंक घेतले तर ही चूक होऊ शकते. विस्तारित रूपामध्ये आणखी एक प्रकार असतो की संख्या देऊन विस्तारित रूप विचारलेला आणि विस्तारित रूपावरून संख्या लेखन, दोनच प्रकारचे या ठिकाणी गणित विस्तारित रूपावर अपेक्षित आहे. त्यातलं संख्या देऊन जे होतं, उदाहरणार्थ 66,37,708 अशी संख्या आहे आणि या संख्येचं विस्तारित रूप शोधताना ज्यावेळेस पर्याय दिलेले असतात त्या पर्यायांमध्ये थोडीशी गडबड केलेली असते. कुठेतरी एखादा शून्य कमी दिलेला आहे, कुठेतरी ती बेरजेचं स्वरूप मागे पुढे केलेलं आहे. पर्याय देताना स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला हे गणिताचं विस्तारित रूप येतंय का, आता 100% येतंय. विस्तारित रूपात काही प्रॉब्लेम नाही की त्यांच्यावर त्यांच्या उजवीकडे जेवढे घर असतात तेवढे शून्य द्यायचे असतात, बेरेजेचं चिन्ह मांडायचं असतं. तर इथं प्रामुख्याने काय काय लक्षात ठेवायचंय की दिलेल्या अंकावरचे शून्य किती आहेत ते परफेक्टपणे मोजले पाहिजे. दिलेल्या अंकावरचे शून्य त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे मागे पुढे केलेल्या संख्या ज्या आहेत त्या एका खाली एक करणं. मागे पुढे केलेले अंक आहे त्यानंतर स्थानिक किमतीमधला महत्वाचा जो भाग आहे याच्यातला की बेरजेच्या स्वरूपातला पाहिजे आणि पर्यायामध्ये काही हुशार लोक आहेत तुम्हाला फसवण्यासाठीच कधी कधी असा प्रयोग केला जातो की सगळ्यात महत्वाची ही बाब आहे की पर्यायामध्ये पहिला पर्याय असतो विस्तारित रूपामध्ये सगळ्यांचं व्यवस्थित दिलेलं असतं. उदाहरणार्थ आता याचं जर आपण पाहिलं 1, 2, 3, 4, 5, 6 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 3, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3,
की या ठिकाणी जाणीवपूर्वक आपल्याला जाणीवपूर्वक या ठिकाणी प्लस चिन्हाऐवजी एखाद्या पर्यायामध्ये मायनस चिन्ह दिलं जात आणि आपले जे डोळे आहेत त्यांनी निरीक्षण फार महत्वाचं नोंदवणं गरजेचं आहे. पहिल्या पर्यायामध्ये सगळे व्यवस्थित दिलेले सीटचे स्थानावरून त्याची स्थानिक किंमत बरोबर दिलेली, सगळ्यांची स्थानिक किंमत बरोबर दिलेली, बेर्जेची चिन्हही बरोबर दिसतात, फक्त एखाद्या ठिकाणी मायनसचं चिन्ह करून दिलेलं असत आणि मग तो पर्याय काय झालेला असतो, चुकलेला असतो. आपल्याला वाटतं की दोन पर्याय या प्रश्नामध्ये बरोबर दिसत आहेत, तर तसे दोन पर्याय बरोबर नसतात, त्यांची चिन्ह देखील पाहणं महत्वाचं आहे. हा एक भाग या विस्तारित रूपामध्ये पाहायचा आहे आपल्याला, की विस्तारित रूप करत असताना दिलेल्या अंकावरील शून्य आपण जाणीवपूर्वक मोजले पाहिजेत. संख्या मागे पुढे केलेल्या असल्या तर त्या एका खाली एक मांडून त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिन्ह पाहणंही महत्वाचं. बेर्जेसारखं मी मायनस म्हटलंय, बेर्जेसारखं दिसणार गुणाकाराचं चिन्हही तिथे दिलं जाऊ शकतं आणि गुणाकाराचं दिलं तर आणखी कन्फ्यूज होतंय आपल्याला. जसं मायनसचं सहजासहजी लक्षात येतंय, परंतु गुणाकाराचं चिन्ह आणि प्लसचं चिन्ह जवळजवळ सारखे दिसतात आणि त्यामुळं आपण दिलेले हा प्रश्न सोडवताना दिलेले विस्तारित रूप दिलेलं आहे त्याच्यामधले चिन्ह बरोबर आहेत का, त्याच्यावर त्या अंकावर दिलेले शून्य अचूक मोजले पाहिजे. सिक्स वर बोट ठेवलं पाहिजे आणि 1 2 3 4 5 6 मग 6 झिरो आहे का, 1 2 3 4 5 6 इतकं बारकाईने केलं तर हा प्रश्न 100% चुकणार नाही. हा प्रश्न अतिशय सोपा प्रश्न आहे, परंतु या तीन बागी आपल्या समोर महत्वाचे आहेत. या ठिकाणी मला वाटतंय जी महत्वाची बाब होती ती सांगितलेली आहे. कुलट मॅडम, टाइम झाला असेल तर संपूया मग. हो सर, झालंय. थांबवत का? हो थांबवत. आज आपल्याला श्री उरमोडे सरांनी संख्याज्ञान या विषयातील
अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, त्याचप्रमाणे 1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न, याबाबत अतिशय सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. पहा, उदाहरणं दिलेली आहेत, मुलांच्या चुका कुठं होतात, तर बाळांनो जे सरांनी सांगितलेल्या सूचना आहेत त्या जर आपण फॉलो केल्या तर या घटकावरचे आपले प्रश्न